हॅलो फ्रेंड्स मी सायली सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपला ऑनलाईन बेसिक शिवण क्लासचं आहे दहावा दिवस तर याआधी काय काय झालं तर ते मी तुम्हाला आधी सांगते जेणेकरून तुम्हाला लिंक लागेल तर सगळ्यात आधी सगळ्यांना गुड आफ्टरनून आणि चला मग आता आपण आपल्या आजच्या क्लासला सुरुवात करूयात तर बघा याआधी म्हणजे हा जो काही क्लास चालू केलेला आहे तर तो ऍक्च्युअली एक आपण एकदम बेसिक पासून घेतोय तर याआधी आपल्या बऱ्याचशा गोष्टी यामध्ये कवर झालेल्या आहेत मशीन चालवलं म्हणजे ते सुद्धा एकदम डिटेलमध्ये पेपर कटिंग म्हणजे पेपर पॅटर्न स्वतः कसं रेडी करायचं हे सुद्धा झालेलं आहे त्याचबरोबर आपण पहिला ब्लाऊज हा कटोरी ब्लाऊज घेतलेला आहे आणि कटोरी ब्लाउजचे मी तुम्हाला आपली जी काही साईज असते अठ्ठावीस पासून अठ्ठेचाळीस पर्यंत तर त्यासाठी गळ्या रुंदी शोल्डर मुंडा छातीची घडी हे कसं घ्यायचं हे अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे ॲक्च्युली मी चार दिलेले आहे त्याचबरोबर ते वहीमध्ये कसं लिहायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि सा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक आपण जो काही कटोरीचा शेप देत असतो तर ता त्यासाठी तीन पॉईंट खूप महत्त्वाचे असतात जे गळ्याच्या साईडला टाकतो सेकंड पॉईंट म्हणजे आपलं जे काही कटोरीमधलं अंतर असतं म्हणजे कटोरी आणि मुंढ्यातलं अंतर तर ते साईजनुसार कसं चेंज होतं उंची वाढली गळा कमी जास्त असेल तर काय काय चेंजेस करायचे आणि कसे कसे चेंजेस करायचे तर हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे जी काही क्रॉसपट्टी असते तर कटोरीचा आकार देताना आपण जे काही योगपट्टी तुम्ही बरेच जण म्हणतात तर त्यावर जे काही माप टाकतो तर ते माप कसं टाकायचं साईजनुसार अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीसपर्यंत किती टाकायचं कारण की आपण जी काही पहिली पेपर कटिंग केलेली होती तर ती मी बत्तीस साईजची केली होती आणि मी याआधी पण बऱ्याचदा सांगितलं की सगळ्यांआधी आपण ज्या वेळेस शिवण क्लास करतो तर पहिला जो काही ब्लाउज आहे तर तो आपण स्वतःच्या मापाचा शिवतो का बऱ्याचदा प्रश्न पडलेले आहेत तर मी सांगते ज्या वेळेस आपण आपल्या स्वतःच्या मापाचा ब्लाउज शिवतो आणि तो स्वतः घालतो आणि त्यात काय चुका होतात तर हे आपल्या लवकर लक्षात येतं म्हणजे कस्टमरचा किंवा दुसरं कोणाचं तरी शिवून ते जेवढं लक्षात येणार नाही तेवढं आपलं आपल्याला लवकर कळतं त्यामुळे शक्यतो मी सांगते की स्वतःच्या मापाचा आधी ब्लाऊज शिवायचा काही चुका होत असेल तर त्या नेक्स्ट आपल्या ब्लाऊजमध्ये त्या दुरुस्त करायच्या आणि परफेक्ट ब्लाऊज येऊपर्यंत आपण पर प्रॅक्टिस करायचं आणि मग त्यानंतर दुसऱ्यांचं घ्यायचे म्हणजे कसं ना त्यानंतर आपल्याला लवकर कळतं की काय चुका झाल्या कुठला प्रॉब्लेम कशामुळे झाला शोल्डर उतरतंय फिटिंग व्यवस्थित नाहीये मुंडात काहीतरी प्रॉब्लेम आहे तर हे का, का होतंय तर हे पटापट पड़ त्यावेळेस लक्षात येतं त्यामुळे ये शक्यतो स्वतःचा ब्लाऊज शिवायचा असतो आणि स्वतःचं ब्लाऊज शिवण्यासाठी महत्त्वाचं असतं की तुम्ही जी काही मापं घेतात तर ती शक्यतो ब्लाऊजवरून घेत असतात तर मी तुम्हाला याआधी ब्लाउजवरून कसे माप घ्यायची हे सुद्धा सांगितलं आणि कस्टमरचं जर का तुम्हाला एखाद्या वेळेस बॉडी मेजरमेंट घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची तर हे सुद्धा मी एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे तर बघा आता मी आता सांगितलं गळारुंदी शोल्डर मुंडा छातीची गडी हे सगळं सविस्तर सांगितलं त्याचबरोबर कटोरीसुद्धा कशी मार्किंग करायची हे सांगितलेलं आहे ठीक आहे आता कटिंग कशी करायची तर ते तर मी ज्या वेळेस आपण माझ्या मध्ये चौथा पाचचा दिवस असेल क्लासचा की त्याच्यातच आपण पेपर कटिंग मार्किंग करून कसं कट करायचं तर हे आपलं कवर झालेलं आहे आता पुढचा प्रश्न आहे की आपण जी काही कटोरी आता मार्किंग केलेली आहे आणि जी काही कटिंग केलेली आहे तर ती आपली फायनल कटोरी नसते तर ती कटोरी आपण वाढवत असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आपण जी काही बत्तीस साईजची मी पेपर कटिंग केली होती तर ती मी सव्वा इंचानी वाढवली होती तर अठ्ठावीस साईज पासून अठ्ठेचाळीस साईज पर्यंत प्रत्येक कटोरी ही वेगवेगळ्या मापाने वाढवली जाते तर ती कशी वाढवली जाते तर हे सुद्धा मी आपल्या पेपर कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर म्हणजे कसं वाढवायचं हे माहित आहे पण साईजनुसार कितीनी वाढवायचं हे सगळ्या साईजचं सांगितलं नव्हतं तर आज मी तुम्हाला एकदम परफेक्ट व्यवस्थित चार्ट देणार आहे की अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत जी काही आपण कटोरी वाढवतो तर ते माप किती घ्यायचं एक सव्वा दीड दोन अडीच कसं कसं वाढत जातं कुठल्या कुठल्या साईजला काय काय घ्यायचं तर हे मी आज तुम्हाला चार्टद्वारे सविस्तर सांगणार आहे तर मी जो काही चार्ट सांगणार आहे तर तो तुम्ही तुमच्या वहीत काढायचा आहे त्याचबरोबर जी काही डायग्राम सांगणार आहे तर तीसुद्धा काढायची आहे तर मी तुम्हाला हे अतिशय सावकस आणि स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्याचबरोबर खूप काही महत्वाच्या टिप्स आणि सुद्धा सांगणार आहे है, तर ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत तर त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवायच्या आहे आणि ऑब्विसली तुम्ही सगळ्यांनी आपले या आधीचे व्हिडिओ अटेंड केलेले असतील म्हणजे पुढचं समजणं तुम्हाला सोपं जाईल जर बाय बायचान्स एखाद्याचा व्हिडिओ मिस झाला असेल या आधीचा तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे त्यामध्ये दे सगळे क्लासेसचे आपले व्हिडिओ दिसत आहे तर तो जो व्हिडिओ बाकी असेल तर तो बघून घ्या कारण की मी एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे टेपच्या माहितीपासून मशीन चालवण्यापासून अंगावरून माप वगैरे सगळं 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 एकदम सविस्तर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर ते व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मग ते समजलं की पुढचंसुद्धा समजायला सोपं जाईल ठीक आहे तर नक्कीच मला माहीत आहे की तुम्ही सगळे क्लास छान असं अटेंड करताय तुम्हाला सगळ्यांना समजतं आहे तर आणि आवडतंसुद्धा आहे आणि हे मला तुमच्या कमेंटद्वारे कळतं आहे तर खरंच सगळ्यांना खूप खूप थँक्यू छान सपोर्ट करताय असाच सपोर्ट करत राहा आणि तुम् जे काही कमेंट्समध्ये काहीतरी प्रश्न कोणीतरी विचारलेले असतात आणि मग मला कधीतरी टाईम नसतो तर तुम्ही तुमच्या तुमचे रिप्लाय देताय तर मला खरंच खूप छान वाटतंय की तुम्ही एकमेकांना मदत करताय तर इतकी छान आपली ही यूट्यूब फॅमिली आहे तर खरंच तुम्हाला सगळ्यांना थँक्यू असा सगळ्यांना सपोर्ट करत राहा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मलाही विचारत चला तर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात तर बघा मग इथे तुम्ही बघू शकता की मी हे दोन कटोऱ्या घेतलेल्या आहेत तर एक जी आहे तर ती आपण कटोरी ज्या वेळेस पेपर कटिंग करत असतो तर त्यावेळेसची कटोरी आहे तर त्याला आपण मूळ कटोरी असं म्हणतो आणि ही जी काही दुसरी कटोरी आहे तर ती आहे वाढवलेली म्हणजे ज्या वेळेस आपण कटोरी वाढतो एकने सव्वाने दीडने वगैरे काय असतील तशी साईजनुसार तर मग ती अशा पद्धतीने दिसते तर बघा ही दोन कटोऱ्या आहेत ठीक आहे एक आहे मूळ कटोरी आणि जी काही आपली दुसरी आहे तर ती आहे वाढवलेली कटोरी तर आता आपल्याला ही दोन्ही साईडनी वाढवायची असते कटोरी तर ती कशी वाढवायची कुठे वाढवायची कितीने वाढवायची तर हे बघणार आहोत पण कटोरी वाढवल्यानंतर बघा ह्या पद्धतीची ती जी आहे माझ्या हातात आता तर तशी ती तयार होत असते थी। ठीक आहे तर ही आता बत्तीस साईची होती सव्वानी आपण वाढवलेली होती एकदा तुम्हाला मोजून पण दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती इंचानी वाढवलेली आहे तर हे बघा इथे आहे सव्वा म्हणजे एक आणि दोन लाईन ठीक आहे म्हणजे सव्वा इंच तर बत्तीस साईजची ही जी काही कटोरी आहे तर ती आपण वाढवलेली आहे सव्वानी हे बघा दुसऱ्या साईडचं पण मोजून कन्फर्म करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साईडने सव्वा सव्वाने वाढवलेली आहे म्हणजे कटोरी वाढवणे याचा अर्थ दोन्ही साईडने ती वाढवणे तर आता मी तुम्हाला आपलं जी काही साईज असते कटोरी ब्लाउजची म्हणजे छातीनुसार तर ती असते अठ्ठावीसपासून अठ्ठेचाळीसपर्यंत तर अठ्ठेचाळीस ही सगळ्यात वेग मोठी साईज आहे आणि अठ्ठावीस ही छोटी आहे तर अठ्ठावीस पासून अठ्ठेचाळीसपर्यंत प्रत्येक कटरी ही वेगवेगळ्या मापाने वाढवली जाते शक्यतो सुरुवात ही एक इंचानी होती एक सव्वा दीड दोन सव्वा दोन अडीच असं ठीक आहे तर मग आता कुठल्या साईजची कितीनी वाढवायची तर ते आपण बघणार आहोत तर याचा मी तुम्हाला एकदम सविस्तर चार्ट सांगणार आहेत तर जो काही चार्ट सांगणार आहे तर तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे म्हणजे मग ते तुमच्या लक्षात राहील आणि मग ते बघून मला फक्त तुमचाच ब्लाऊज नाही तर कस्टमरची यापुढची जी काही ब्लाऊज असेल तर ती कशी वाढवायची कितीने वाढवायची तर तो चाट बघून सहज लक्षात येईल तर बघा मग पहिला कॉलम आहे छाती आणि दुसरा जो काही कॉलम आहे तर तो आहे कटोरी वाढवणे ठीक आहे म्हणजे कितीने वाढवायचं तर ते आपण त्या कॉलममध्ये लिहिणार आहोत आणि छाती म्हणजे छाती किती साईज आहे अठ्ठावीस तीस बत्तीस असं त्या कॉलममध्ये लिहिणार आहोत तर पहिली साईज आहे आपली सगळ्यात छोटी ती म्हणजे अठ्ठावीस साईज तर अठ्ठावीस साईजची कटोरी आपण ही नेहमी एक इंचानी वाढवत असतो ठीक आहे तर एक इंच म्हणजे किती तर त्यात आठ लाईन असतात तर ते मी तुम्हाला याआधी आपण क्लासमध्ये स्टार्टिंगलाच घेतलेलं आहे इंच सव्वा इंच पाव म्हणजे किती तर बघा एकदा दाखवते इथून इथपर्यंत म्हणजे एक इंच ठीक आहे ते दोन इंच असं म्हणजे कन्फ्यूज होणे त्यासाठी सांगितलं तर मग नक्कीच एक इंच टेपवर कसं असं ते लक्षात आलं असेल त्यानंतर पुढची साईज आहे आपली तीस तर तीस इंच सुद्धा आपण एक इंचानीच वाढवत असतो ठीक आहे त्यानंतर आता बघा आपली जी काही पुढची साईज आहे तर ती आहे बत्तीस साईज तर बत्तीस साईजचा आपण वाढवत असतो कटोरी म्हणजे बघा आता मी जी सांगितलं तर ती कितीने वाढवलेली होती आपण सव्वाने ठीक आहे तर बघा एक आणि सव्वा हे दोन्ही मी लिहून ठेवलं म्हणजे बऱ्याचदा काही कस्टमर असे असतात की त्यांना सव्वा इंचाची कटोरी ही मोठी वाटते अशा वेळेस आपण ती कटोरी एक इंचानी वाढवत असतो आणि काही कस्टमरला बत्तीस साईजलाच एक इंच ही कमी वाटते अशा वेळेस मग आपण ती सव्वा इंचानी वाढवत असतो तर बघा सव्वा म्हणजे एक आणि दोन लाईन पुढे ठीक आहे टेपचं एक इंच आणि दोन लाईन म्हणजे पुढे पाव ठीक आहे त्याला म्हणतात सव्वा म्हणजे तुम्हाला दाखवून दिलं म्हणजे कशा पद्धतीने वाढवायचं आणि कितीने मार्किंग करायची तर हे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे तर बघा इथे दोन ऑप्शनल आहे एक आणि सव्वा इंच त्यानंतर म्हणजे शक्यतो स्टार्टिंगला एकच घ्यायचं आणि जर का ती छोटी वाटली तर मग सव्वा इंचानी वाढवायची आहे तर पुढची साईज आहे चौतीस चा। तर चौतीस साईजची कटरी आपण वाढवत असतो सव्वा इंचानी ठीक आहे चा। तर बघा आता फक्त बत्तीसच असं आहे की त्याला दोन ऑप्शन आहे एक आणि सव्वा म्हणजे पहिल्यांदा एकने वाढवून बघायची जर छोटी वाटली तर सव्वा इंचाने वाढवायची आहे आणि जर सव्वाचं परफेक्ट बसतं शकतं पण लूज वाटली नाही तर कधीतरी तुम्ही सव्वानी वाढवू शकता स्टार्टिंगला पण मग ती जर का खूप लूज असेल एक तर एकने वाढवायची ठीक आहे आणि चौतीसची तर सव्वा इंचानेच वाढवायची आहे तर त्यापुढे बघा आता पुढची साईज आहे आपली छत्तीस तर तुम्ही ही जी काही साईज आहे तर ती आपल्या ह्याच चार्टमध्ये कंटिन्यू करायचा आहे तर बघा छत्तीस साईजसुद्धा आपण वाढवत असतो सव्वा इंच म्हणजे एक इंच आणि पुढे दोन लाईन म्हणजे सव्वा इंच ठीक आहे त्यानंतर आपली पुढची जी काही साईज आहे तर ती आहे अडवतीस साईज तर अडवतीस साईजचा आपण वाढवत असतो सव्वा इंचाने आणि जर सव्वा इंचाची वाढवलेली कटोरी कस्टमरला ब्लाऊज जर का तिथे कटोरीचे तिथे टाईट वाटलं तर मग आपण ती नेक्स्ट टाईम ब्लाऊज शिवताना कितीने वाढवायची मग दीड इंचानी ठीक आहे तर इथेसुद्धा दोन ऑप्शन आहे सगळ्यात पहिले शक्यत सव्वा इंचानेच वाढवून बघायचे आहे सव्वा म्हणजे एक आणि दोन लाईन आणि दीड म्हटल्यावर हे बघ त्याच्या पुढे अजून दोन लाईन म्हणजे इथपर्यंत आहे दीड इंच तर बघा मी हे टेपने सुद्धा तुम्हाला सांगते कारण की याचं व एक सव्वा दीड असं आहे मग ते टेपमध्ये कसं आणि किती ची, मार्किंग करायची हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे नाहीतर बऱ्याचदा एक लाईन जरी इकडे तिकडे झालं तरी तुमचं कटोरी चुकू शकते ठीक आहे तर नक्कीच लक्षात आलं अडतीस साईजसाठी आपल्यालाकडं दोन ऑप्शन आहे सव्वा इंच आणि दीड इंच ठीक आहे आता ते कस्टमरच्या बॉडी मेजरमेंटवर डिपेंड आहे त्यानंतर आता पुढची साईज आहे आपली चाळीस साईज तर चाळीस साईजची जी, जी काही कटोरी आहे तर ती आपण वाढवत असतो दीड इंचानी तर त्याला काही नाही दीडनेच वाढवायची ती परफेक्ट बसते म्हणजे मला बऱ्याचदा अनुभव आलेला आहे त्यानंतर आपली पुढची जी काही साईज आहे तर ती आहे बेचाळीस साईज तर बेचाळीस साईजची कटरी आपण वाढवत असतो दीड इंचाने ठीक आहे इथे सुद्धा लिहून हो ठेवलं इंच म्हणजे ते मग ते बोलताना तुम्हाला एक इंच सव्वा इंच असं बोलायचं असतं त्यामुळे मग मी इंच तिथे लिहून ठेवते आणि हो, बेचाळीसची जर का तुम्हाला दीड इंचाची जर का छोटी वाटली तर अशा वेळेस मग तुम्ही पावणे दोननी वाढवायची असते पावणे दोन म्हणजे किती आता बघा एक झालं सव्वा झालं दीड झालं तर दीडच्या पुढे दोन लाईन म्हणजे पावणे दोन याचाच अर्थ दोन इंचाला दोन लाईन कमी असतील तर त्याला म्हणतात पावणे दोन म्हणजे कशी आणि कुठे मार्किंग करायची हे तुमच्या लक्षात यावं यासाठी तर ज्या वेळेस पहिल्यांदा तुमच्याकडे बेचाळीस साईजचा कस्टमरचा ब्लाऊज असेल तर तो, तो दीड इंचाने वाढवायचे पण जर का कस्टमर बोलला की नाही थोडं टाईट वाटतंय तर त्यावेळेस ती पावणे दोन इंचाने कटोरी वाढवायची आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता आपली पुढची जी काही साईज आहे तर ती घेऊयात आणि मी पुन्हा सांगते ती आपण आपल्या त्याच जो काही चार्ट चालू आहे त्यातच तुम्ही कंटिन्यू करायचा आहे तर पुढची साईज आहे आपली चव्वेचाळीस तर चव्वेचाळीस साईजची कटोरी सुद्धा आपण वाढत असतो दीड इंचानी आणि सपोज जर का दीड इंचानी वाढवलेली कटोरी कस्टमरला कटोरीचे तिथे जर का टाईट वाटलं तर आपण मग नेक्स्ट ब्लाउजच्या वेळेस ती कटोरी वाढवायची असते पावणे दोन इंचानी ठीक आहे तर पावणे दोन म्हणजे किती ते सांगितलंच आहे दोनला दोन लाईन कमी म्हणजे पावणे दो, दोन ठीक आहे तर इथेसुद्धा दोन ऑप्शन आहे लक्षात राहावं पण पहिल्यांदा दीडनेच वाढवून बघायची आहे म्हणजे जो काही पहिला ऑप्शन आहे तेनेच त्यानंतर पुढची साईज आहे शेचाळीस तर शेचाळीस साईजची कटोरी आपण वाढवत असतो पावणे दोन इंचानी तर बघा मी इथे ब्रॅकेटमध्येच पावणे दोन लिहून ठेवते म्हणजे तुमचं कन्फ्युजन व्हायला नको की दीड एक किती येते ठीक आहे पुन्हा सांगते पावणे दोन म्हणजे दोन इंचाला दोन लाईन कमी ठीक आहे त्यानंतर बघा आता पुढची जी काही आपली साईज आहे तर ती आहे अठ्ठेचाळीस साईज तर अठ्ठेचाळीस साईजसाठी आपण जी काही कटोरी आहे तर ती वाढवत वा असतो पावणे दोन इंचानी ठीक आहे तर इथे इंच पण मी लिहून ठेवलं आणि कॉमा दोन सपोज जर अठ्ठेचाळीस साईजची कटोरी आपण पावणे दोननी वाढवली आणि कस्टमरला जर का ती साईज खूपच छोटी वाटली तिथे जर टाईट होत असेल तर नेक्स्ट ब्लाऊजला ती दोन्ही वाढून बघायची दोन्ही वाढवल्यानंतर बरोबर बसलं तर ठीक आहे नाही तर कधी कधी दोन्ही वाढवलं तर ते खूपच लूज वाटतं मग अशा वेळेस काय करायचं मग अठ्ठेचाळीसचे पहिला जो काही ऑप्शन आहे ना पावणे दोन तर तीच ठेवायची आणि फिटिंगला मग थोडंसं एखाद्या लाईन लूज ठेवायचं ठीक आहे म्हणजे दोन्ही शिवून बघायचं आणि मग तुमच्या लक्षात येईल शक्यतो हे दोन ऑप्शन आहे प स्टार्टिंगला तर पावणे दोन्हीच वाढवायची कमी वाटलं तरच दोन ठीक आहे तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल आता अठ्ठावीस पासून अठ्ठेचाळीस पर्यंत कटोरी किती किती इंचानी वाढवायची कुठल्या कुठल्या साईजला दोन दोन ऑप्शन आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे ते तुमच्या लक्षात यावं यासाठी ठीक आहे तर जे काही दोन ऑप्शन आहे तर पहिल्यांदा जो काही पहिला ऑप्शन आहे ना तोच आधी वापरून बघायचा आहे पण जर कस्टमरला तिथे चेस्टमध्ये कटोरी थोडीशी जर काप छोटी वाटली तरच मग त्याच्या म्हणजे फरक तर फक्त पाव इंचाच आहे तरच मग पाव इंचानी ती वाढवायची आहे ठीक आहे तर बघा आता मी इथे डायग्राम काढून देते तर ही जी काही डायग्राम काढत आहे तर ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून घ्यायची आहे तर हे बघा जी काही मूळ कटोरी आहे तर मी डायरेक्ट ती ठेवूनच मार्क करते म्हणजे शेफ वगैरे व्यवस्थित येईल आणि तुम्हाला कळणं पण ते सोपं जाईल तर बघा जी काही पहिली मूळ कटोरी आहे तर ती आहे तशी मार्किंग मी इथे करून घेतलेली आहे त्यानंतर जी काही वाढवलेली कटोरी आहे आपली तर त्याची सुद्धा मी इथे मार्किंग करून घेते आणि तुम्ही ह्या दोन्ही आकृत्या ज्या आहेत तर त्या ह्याच पद्धतीने समोरासमोर काढायच्या आहे किंवा एक वरती आणि एक खाली काढली तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही तुमच्या वहीमध्ये कसं ॲडजस्ट आहे त्यावर आहे आणि शक्यतो आकृती काढताना मोठ्याच काढायच्या खूप छोट्या काढायच्या नाही मोठी आणि सुटसुटीत म्हणजे मग त्यात आपण बरंच लिहिलेलं असतं आणि ते आपल्याला मग कळणं पण खूप गरजेचं असतं की आपण काय लिहिलेलं आहे त्यामुळे सुटसुटीत थोड्या मोठ्या आकृत्या काढायच्या आणि बघा पहिली जी आकृत्या आहेत तर त्याला मी दिलेलं आहे नंबर ए आणि तिथे लिहिलेलं आहे मूळ कटोरी आणि जी दुसरी आहे तर तिथे दिलेलं आहे बी आणि ती जी काही कटोरी आहे तर ती आहे आपली वाढवलेली कटोरी आणि जी वाढवलेली कटोरी असते तर ती आपली फायनल कटोरी असते आणि तीच ठेवून आपण ब्लाउज पीस कट करत असतो तर हा पॉईंट सुद्धा लक्षात राहू द्या ज्यावेळेस कटोरी वाढवतो त्यावेळेस मूळ कटोरी आपल्या काहीही कामाची नसते ठीक आहे तर बघा आता याच्यामध्ये काय काय चेंजेस करतो आपण इथून आपण एक सव्वा दीड म्हणजे कुठली कटोरी कितीनी कशी कशी वाढवायची मी चार दिलेला आहे त्यानुसार आपण मार्किंग करत असतो आणि कटोरी ही दोन्ही साईडनी वाढवत असतो आहे बघा आणि मग असं इथे जोडून घेत असतो आणि इथून पण बघा सेंटरपासून आपण एक मार्किंग करतो तर ही जे खाली डिस्टन्स असतो आपला तर तो असतो दीड इंचा तर तो सगळ्या साईजसाठी सेम असतो म्हणजे अठ्ठावीस साईजपासून पासून पर्यंत कुठलीही कटोरी वाढवायची असो त्याचा तिची काही लेन लाईन आहे तर त्याचं सेंटर घ्यायचं आणि तिथून खाली दीडच घ्यायचं आहे त्यात काहीही कमी जास्त नाही आहे साईजनुसार ठीक आहे फक्त कितीनी वाढवायची हे साईजनुसार वेगवेगळं आहे पण जे काही दीड खाली आपण मार्किंग करतो तर ते फिक्स आहे ठीक आहे तर नक्कीच लक्षात आलेलं असेल आता तुमची की मूळ कटोरी म्हणजे कुठली वाढवलेली कटोरी कुठली आणि अठ्ठावीस साईजपासून अठ्ठेचाळीस साईजपर्यंत जी कटोरी वाढवतो तर ती किती कितीनी वाढवायची कशी कशी वाढवायची आणि आ, कुठे वाढवतं तर ते सुद्धा मी तुम्हाला आकृतीमध्ये दाखवलं म्हणजे जो काही चार्ट दिलेला आहे तर तो जिथे मी ए लिहिलेला आहे ना कॅपिटल वाढवलेल्या कटोरीमध्ये तर तिथं आपलं ते माप असतं ठीक आहे लक्षात राहू द्या तर ह्या दोन्ही आकृत्या तर तुम्ही वहीमध्ये नक्कीच काढून घेतलेला असेल पॉईंट सुद्धा व्यवस्थित ए लिहिलेला असेल दीड तर आपलं फिक्स आहे तर तिथे ब्रॅकेटमध्ये तुम्ही फिक्स असं लिहू शकतात म्हणजे तुमच्या लक्षात राहील की सगळ्या साईजसाठी आपल्याला ते दीडच घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा तर मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की अठ्ठावीस साईजपासून पासून अठ्ठेचाळीस साईजपर्यंत पर्यंत कटोरी कशी कशी किती कितीने वाढवायची सविस्तर चार्ट सांगितलेला आहे चार्ट लिहिता लिहिता बऱ्याचशा छोट्या मोठ्या ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे आणि तो चार्ट वहीत काढायचा आहे त्याचबरोबर जे काही डायग्राम सांगितलेले आहे जसं नाव वगैरे तसे तसंच काढून ठेवा म्हणजे ज्या वेळेस तुम्ही कधीतरी विसराल किंवा ती वही बघितली की तुम्हाला लगेच आठवतंय त्यामुळे मग शक्यतो काढून ठेवायचं आणि अब हे पण सांगितलं की हा क्लास करता करता आपण शिवण क्लासची वही आपण स्वतःच तयार करतोय तर तुम्ही सुद्धा मी जे काही पॉईंट सांगते जे काही टिप्स सांगते तर त्या नोट करून ठेवत जा आणि आपली क्लासची वही सुद्धा कम्प्लीट करा आणि सांगितलं होतं की आकृती कोऱ्या पेजवर लिहायची आहे आणि जे काही आपण चार्ट वगैरे काढत असतो तर, तर ते आपल्या लाईनिंगचे जे काही पेजेस असतात त्यावर लिहायचे आहे ठीक आहे तर अजून एक कमेंट होती बघा की मी वही वही म्हणते तर काहींना समजत नाही की कुठली वही तर मी बघा आपल्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की शाळेत असताना आपण जी काही कारणीभूची वही यूज करायचो सेम त्याच टाईपमध्ये आपल्याला करायची म्हणजे एक पेज कोरा असेल आणि एक लाइनिंगचं असेल तर कोऱ्या पेजवर आपण डायग्राम काढणार आहोत आणि लाइनिंगच्या पेजवर नोट्स वगैरे चार्ट वगैरे सगळं सविस्तर लिहिणार आहोत ठीक आहे तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की कुठली वही वापरायची आणि मी पहिल्या दिवसापासून जे जे लिहायचं आहे वहीमध्ये तर ते सांगितलेलंच आहे त्या त्या टॉपिकचं त्या त्याच वेळेस मी एक्सप्लेन केलं म्हणजे तुम्हाला ती वही कशी कम्प्लीट करायची हे लक्षात येईल थी। ठीक आहे चला तर मग आपण आजचा खूप महत्वाचा असा आपला जो काही टॉपिक होता तर तो, तो कव्हर केलेला आहे तर नक्कीच आता पूर्ण पेपर कटिंगचं साईजनुसार गळारुंदी शोल्डर मुंडा छातीची घडी त्याचबरोबर कटोरीचे मार्किंग करताना जे तीन पॉइंट मुंढ्यातलं माप गळ्याचे तिथलं आणि योगपट्टीवर जे काही टाकतो ते आणि आज कवर केलेलं आहे आपण ते म्हणजे कटोरी कितीने वाढवायचे सगळ्या साईजसाठी तर हे सगळं मी तुम्हाला सगळ्या साईजसाठी याआधी सांगितलेलं आहे नक्कीच वही तुम्ही वहीत लिहिलेलं असेल आणि तुमच्या लक्षात आलेलं असेल आता ही जी काही सर्व मापं मी तुम सांगित माप माप तुम्हाला सांगितली आहे त्यावरून तुमचं जे काही माप असेल तर त्या मापाची तुम्ही पेपर कटिंग करून ठेवायची आहे आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून विचारा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते कवर करता येईल म्हणजे मग आपल्याला पुढे जायला ठीक आहे चला तर मग नक्कीच आता तुमच्या लक्षात आलेलं असेल इथपर्यंत करा तुम्ही मग याच्या पुढचं आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके Thank you. Bye bye.